की लाइन का काम भी अधूरा है और जिस ठेकेदार ने ये टेंडर लिया है उसे जब पूछा जाता है तो वह तुरंत जवाब देता है कि मेरे पास आधा साल है और मेरे पास मशीनरी नहीं है। हालांकि ठेकेदारों ने ध्यान नहीं दिया है और पिछले 5-6 महीनों से नागरिक विभिन्न प्रकार की समस्याओं से जूझ रहे हैं। इसके लिए आप ही बताइए कि कौन जिम्मेदार है। भले ही नागरिक टैक्स का सही तरीके से भुगतान कर रही हैं, फिर भी आज वे पीड़ित हैं। महिला, वरिष्ठ नागरिक, बच्चे सड़कों पर गिर रहे हैं। इसके लिए कौन जिम्मेदार है, इस बात से भी नकारा नहीं जा सकता। ड्रेनेज की लाइन का काम भी अधूरा है। जिस ठेकेदार ने ये टेंडर लिया है उससे जब पूछा जाता है तो वह तुरंत जवाब देता है कि मेरे पास आधा साल है और मेरे पास मशीनरी नहीं है। हालांकि ठेकेदारों ने ध्यान नहीं दिया और पिछले 5-6 महीनों से नागरिक विभिन्न प्रकार की समस्याओं से जूझ रहे हैं। आपको बता दें कि पिपला रोड का काम पिछले 5-6 महीनों से लटका पड़ा है। तो दूसरी तरफ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के नेतृत्व में 75 किलोमीटर का रास्ता कुछ ही घंटों में बनाया गया। रास्तों का कार्य पूरा नहीं होने से परिसर के नागरिकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। गेल्या 5-6 महिन्यापासून या पिपला रोडचं काम सुरू आहे, तरीही या रोडचं काम अजूनपर्यंत संपलेलं नाही आहे। ड्रेनेज लाईनचेही काम सुरू आहे। एकीकडे गडकरी साहेबाच्या नेतृत्वामध्ये 75 किलोमीटरचा रोड हा काही तासामध्ये तयार झाला आणि दुसरीकडे दक्षिण नागपूरमध्ये हा जो पिपळा रोड आहे, हुडकेश्वर पिपळा रोड, या 1 किलोमीटरचाही कमी असलेला हा भाग आहे, या रोडचं काम अजूनपर्यंत झालेलं नाही। जागोजागी गड्ढे पडलेले आहे, पाणी साचलेलं आहे, पाऊस येतं, त्यावेळेस पावसाचं हे चिखल असते, चिखलामध्ये गाड्या पडतात, लोकं पडतात। पाऊस नसला, ज्यावेळेस पाऊस नसते त्यावेळेस धूळ उडते। या रस्त्यावरती एवढी धूळ उडते की सर्व नागरिकांना त्याच्या प्रचंड गेल्या 5-6 महिन्यापासून त्रास सहन करत आहे। त्याचप्रमाणे ह्या कामाचा जो ठेकेदार आहे त्याला वारंवार याची सूचना दिली गेली, त्याला सांगितलं गेलं, जे त्याच्या सुपरवायझर आहे त्या सुपरवायझरसोबतही मी बोललो, त्याला खूप वेळा वारंवार सांगितलं। ज्यावेळेस पाऊस सुरूच व्हायचा होता, पाऊस सुरू होण्याच्या 2 महिन्याआधीपासून मी त्याला वारंवार सांगत होतो की संतोषी नगरच्या 3 गल्लीमध्ये खूप पाणी साचते, कमीत कमी कंबरभर पाणी असते, लोकांना येणं जाणं करता येत नाही, लोकांच्या घरामध्ये पाणी जाते। नगरसेवकालाही सांगितलं, तरी तो सुपरवायझर मला म्हणाला की माझ्याकडे 1.5 वर्षाची वेळ आहे, 1.5 वर्षाचा माझा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्या हिशोबानेच मी काम करीन आणि माझ्याकडे काही मशिनरी नाही, ज्याच्यामध्ये त्याच्याकडे क्रशर मशीन नाही। मला एकच त्याला म्हणावंसं वाटते की ज्याप्रमाणे नागरिक सर्व कर भरतात प्रामाणिकपणे आणि ह्या ठेकेदारांनी हा टेंडर घेतला आणि याच्याकडे मशिनरी नाही, यानं मग का बरं हा टेंडर घेतला? कारण याच्याजवळ काम म्हणजे माणसं नाही किंवा मशिनरी नाही, त्यामुळं आज हा रोड गेल्या 5-6 महिन्यापासून बनतच नाही आहे। हा जसाच्या तसा ॲज इट इज अजून अर्धाही रोड झालेला नाही आहे, ड्रेनेज लाईनही झालेली नाही आहे। या रोडमुळे नागरिकांना सवलत मिळायला पाहिजे होती, पण या रोडमुळं नागरिकांना त्रास होत आहे। तरीही इथं कोणत्याही प्रकारची प्रशासन दखल घेत नाही, नगरसेवक याच्यावर लक्ष देत नाही आणि ज्यावेळेस सुपरवायझर किंवा ठेकेदारांना सांगितलं तर ते आपल्याच दुर्मीमध्ये असतात, पण याचा प्रचंड त्रास इथे संतोषनगरमधील पुरा हा पुरा पिपळा रोडवरील विठोबा लॉनपर्यंत जर तुम्ही गेले असता पाहाल की तुम्ही जागोजागी गड्डे झालेले आहे। आणि म्हणजे सुरुवाती जेव्हापासून या रोडचं काम सुरू झालं आहे तेव्हापासून सतत नागरिकांना त्रास होत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।